read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे आमचा बाप अन आम्ही. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर निळू फुले यांनी जी प्रतिक्रिया दिली ती लिहिलेली आहे. साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप. एक वडील आणि मुलगा यांचं नातं कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक. शिक्षण घेतलेलं नसताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ठसा या कुटुंबावर होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरील जाधव कुटुंबाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. त्यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे किसी से डरने का नहीं आणि त्याप्रमाणे ते स्वतः वागायचे, कुणालाही घाबरायचे नाहीत. एक दिवस वडिलांबरोबर ते खरेदीला गेलेले असतात त्यावेळी एका हॉटेलवर लिहिलेला बोर्ड, पंचशील इंग्रजीमध्ये लिहिलेला बोर्ड डॉक्टर नरेंद्र जाधव वाचतात आणि त्यावेळी त्यांच्या वडिलांना खूप आनंद होतो. ते हॉटेलमध्ये घेऊन जातात आणि त्यांना लस्सी देतात आणि खरोखर त्यांनी जो बोर्ड वाचलेला असतो तो मराठीमध्ये खाली लिहिलेलं असतं ते वाचलेलं असतं. मग ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर मान्य करतात, वडिलांना सांगतात की मी इंग्रजीमधील नाही तर मी मराठीमधला बोर्ड वाचलेला होता. त्यावेळी त्यांचे वडील काय म्हणतील तर ते म्हणतात की तू खोटं बोलल्यामुळं कोणाचंही नुकसान झालेलं नाही आणि त्यामुळे तुझी सतसत विवेकबुद्धी जागृत झाली याचा मला खूप आनंद आहे. मी तुला आणखीन एक लस्सी पाजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही डॉक्टर आंबेडकरांची शिकवण त्यांना मिळाली होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं, शिकायला प्रोत्साहन दिलं. ज्यावेळी नरेंद्र जाधव शिक्षण घेत होते त्यावेळी ते त्यांना सांगत, तू जो अभ्यास करशील, जे संशोधन करशील, त्याचा रस्त्यावरील सामान्य माणसाला उपयोग होणार नसेल तर ते सगळं झूठ आहे. जे समाजकार्याची शिकवण सुद्धा वडिलांनीच त्यांना दिली. गरिबी असल्यामुळे, घरामध्ये झोपायला जागा नसल्यामुळे स्टेशनवर झोपायला जावं लागत होतं. त्यावेळी त्यांनी पेपर विकण्याचं काम केलं. जेसी जॅक्सन म्हणतात, डोंट जज मी फ्रॉम वेअर आय स्टँड, जज मी फ्रॉम वेअर आय कम फ्रॉम. म्हणजे मी जेथे येऊन पोहोचलो आहे त्यावरून माझी परीक्षा करू नका. मी कुठून कोठपर्यंत आलो आहे ते लक्षात घ्या. जे सर्वसामान्य ते असामान्य हा प्रवास या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ज्वलंत इच्छाशक्ती असेल, योग्य संधी उपलब्ध असतील आणि कठोर परिश्रमांची जोड असेल तर शेकडो दलितांना माझ्यापेक्षाही चांगल्या कार्यसिद्धी प्राप्त करून घेता येऊ शकतील अशी त्यांची धारणा आहे. मोहमयी अमेरिकेमध्ये ते शिकायला गेले होते त्यावेळी उत्कर्षाच्या अनेक संधी त्यांना मिळत होत्या, परंतु मातृभूमी आणि कौटुंबिक ऋणानुबंध याला पर्याय नसतो ही त्यांची ठाम धारणा होती आणि म्हणून ते अमेरिकेवरून भारतामध्ये परत आले. या पुस्तकामध्ये त्यांचे भाऊ, त्यांची आजी, त्यांची आई, वडील, त्यांची मुलगी या सगळ्यांचं एक एक प्रकरण दिलेलं आहे. त्यांच्या पत्नी वसुंधरा देशपांडे म्हणतात की आमच्या दोघांचे विचार समान आहेत.
मी ब्राह्मण कुटुंबातली, त्यामुळे दलित समाजामध्ये एक समज निर्माण झाला की उद्या लग्न झाल्यानंतर नरेंद्र जाधव समाजकार्य करतील की नाहीत. मग त्यावेळी त्या म्हणतात की लग्ना अगोदरच मी स्वतःलाच त्यांच्याबरोबर समाजकार्यामध्ये झोकून दिलं. नरेंद्र म्हणजे मूर्तिमंत चैतन्य, त्यांच्याकडे एवढी ऊर्जा कोठून येते हा प्रश्नच आहे, असं त्यांनी यांच्याबद्दल आपलं मत त्या प्रकरणामध्ये व्यक्त केलेलं आहे. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमामध्ये आहे. या पुस्तकाचं भाषांतर इंग्रजीबरोबरच अनेक भाषांमध्ये झालेलं आहे आणि ही जी आवृत्ती आहे ती या पुस्तकाची 199वी आवृत्ती आहे. म्हणजेच हे पुस्तक वाचकाला खूप जवळचं वाटतं, म्हणजे प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आमचा बाप आणि आम्ही. थँक्यू.